शासनाकडून हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील छत्रपती शिवाजी महाराज नगरमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात प्रस्तावित असणारा घनकचरा प्रकल्प व गोवर्धन प्रकल्पाचं सुरू झालेलं बांधकाम शनिवारी दुपारी 12 वाजता ग्रामस्थांनी बंद पाडलं. यावेळी घटनास्थळी या बांधकामावरून ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक चकमक झाली. घनकचरा प्रकल्प व गोवर्धन प्रकल्प राबवल्यास भविष्य काळामध्ये परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून साथीचे आजार पसरण्याची शक्यता असून भविष्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात कचरा गोळा करण्यासाठी 3 वर्षात एकदाही घंटागाडी फिरली नाही. त्याच परिसरात घनकचरा प्रकल्प व गोवर्धन प्रकल्प कशासाठी उभा करताय अशी विचारणा ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्यांना केली. या प्रकल्पाला ग्रामपंचायतीने दुसरी जागा शोधावी, येथे हा घनकचरा प्रकल्प व गोवर्धन प्रकल्प होऊ देणार नाही असा दम ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्यांना दिला. येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात नव्यानं प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी राहिली आहे. काही दिवसात हा दवाखाना सुरू होणार आहे, त्यामुळे दवाखान्याच्या परिसरातच हा घनकचरा प्रकल्प व गोवर्धन प्रकल्पाचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना व या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होणार आहे अशा भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी कुमार भोरे, राहुल तोरसकर, सर्जराव घाटगे, शीतल चव्हाण, आबा सोडोणे, सुरेश पांडव, सागर कांबळे, अमर जमने, सागर भोरे, सुमन पांडव, राधिका पांडव, शुभांगी नाडे आदी उपस्थित होते. यावेळी आमच्या यस न्यूजच्या प्रतिनिधी तेजस्विनी भानुसे यांनी ग्रामविकास अधिकारी VT फोलाने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यातील घनकचरा प्रकल्प व गोवर्धन प्रकल्प हा एकमेव आहे. महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे हा पहिला प्रकल्प असून कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज येथे हा दुसरा प्रकल्प राबवला जात आहे. 59 लाख रुपये या प्रकल्पासाठी मंजूर झाले आहेत. या अगोदर या प्रकल्पासाठी 3 जागा बघितल्या होत्या, पण त्या जागा नावावर नसल्यानं त्या ठिकाणी हा प्रकल्प राबवला नाही. छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील जागा ही नावावर आहे, त्यामुळे येथे बांधकाम सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे लवकरच या विषयासंदर्भात ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेऊन या संदर्भात चर्चा करण्यात येईल असं ग्रामविकास अधिकारी VT फोलाने यांनी सांगितलं. मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे. आज या ठिकाणी शिवाजीनगरमध्ये ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय, घनकचरा टाकायचा जो इथे प्रकल्प उभा केलेला आहे आणि त्याचं बांधकाम या ठिकाणी चालू आहे, तर ह्या घनकचऱ्यामुळं आज या ठिकाणी बऱ्याच 1999 पासून परिश्रम घेऊन या ठिकाणी शिवाजीनगरमध्ये हातकणंगले तालुक्यामध्ये एक मोठा दवाखाना इथं बाबा उभारलेला आहे. आणि या दवाखान्याच्या लागूनच घनकचरा प्रकल्प इथं जर उभा राहत असेल तर येणाऱ्या पेशंटच्या आरोग्यालासुद्धा धोका आहे. आणि इथं शिवाजीनगरमध्ये असलेल्या लोकवस्तीलासुद्धा याच्या आरोग्यासाठी हे धोका निर्माण होऊ शकतो. तर इथून पुढच्या काळामध्ये हे जो तुम्ही निर्णय घेतलेला आहे ह्या ग्रामपंचायतीच्या बॉडीनं की बाबा ह्या घनकचऱ्यामध्ये प्रकल्पामुळे लोकांच्या आरोग्यासाठी जो धोका निर्माण होणार आहे त्याचा विचार करून खरोखर तिने घनकचरा प्रकल्प चालू केला हे योग्य आहे, परंतु हा कुठं व्हावा आणि कुठल्या पद्धतीने व्हावा आणि आपल्या कुंभोज गावामध्ये जिथं गायरन शिल्लक असेल त्या ठिकाणी बाबा कुठल्याही लोकांना लोकवस्तीला त्याचा आरोग्याला धोका निर्माण होऊ नये अशा पद्धतीने निर्णय घेऊन तिथून पुढच्या काळामध्ये इथला घनकचरा प्रकल्प हलवून त्यांनी तात्काळ बाबा कुठं हा प्रकल्प उभा करता येईल आणि जेणेकरून त्याचा कोणत्याही लोकवस्तीला आरोग्याला धोका होऊ नये अशा पद्धतीने उभा करावा एवढीच आमची विनंती आहे. कुंभोज पैकी शिवाजीनगर येथील वाडी वस्तीमध्ये कुंभोज गावामधील पूर्ण सगळा कचरा गोळा करून दवा सरकारी जिल्हा परिषद दवाखाना नवीन झाला आहे, त्याच्या शेजारी कचरा प्रकल्प चालू आहे, तो आमच्यासाठी घातक आहे. इतर दवाखान्यात पेशंट बरा होण्यासाठी येणार का, ह्या वासामुळं आणि ह्या ह्याच्यामुळे होणारी दुर्गंध आणि माशा याच्यामुळे पेशंटला पण धोका आहे. आणि जे महाराष्ट्राचं आमचं कुलदैवत ह्या शिवाजीनगर असं नाव दिलेलं आहे, शिवाजीनगरच्या ह्या जागेमध्ये आम्ही असं काही देखील होऊ देणार नाही. कुंभोजमध्ये घंटा गाडी चालू झाल्यापासून ते आज गाडी जुनी झाली, ते गाडी एक दिवसही कुंभो शिवाजीनगरला कचरा गोळा करा आलेला नाही आणि कचरा गोळा करा आलेला नाही, पण गावाचा कचरा गळवून इकडे टाकायचा अधिकार दिला कोणी? तो अधिकार आम्ही सहन करणार नाही, सोसून घेणार नाही आणि ताबडतोब यो कचरा प्रकल्प रद्द करावा.